कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. धरणाचे 6 वक्र दरवाजे 10 फुटांवर. धरणातून एकूण 42,435 क्युसेक पाण्याचा विसर्ग. 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सातारा जिल्ह्यात हाहाकार सुरू आहे. कोयना धरण पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 5 फुटाने उचलून 10,000 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुपारी 12 वाजता दरवाजे 10 फुटांनी उचलून 40,335 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पायथा वीज ग्रहातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून एकूण 42,435 क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीने धोक्याची रेषा ओलांडली आहे. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पाटण व कराड येथील नदीकाठच्या अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात सद्यस्थितीत 84.2 TMC इतका पाणी साठा आहे. दरम्यान पूर सदृश परिस्थितीत मदतीसाठी NDRF चे पथक कराड येथे दाखल झाले आहे. तसेच पाटण येथील आंबेघर व मिरगावला भूस्खलन झाल्याने संबंधित पथकाला तेथे मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.